रिलायन्स गॅस इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही रिलायन्सच्या नागोटणे ते दहेज यामध्ये जी पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे त्याची उपकंपनी आहे. आणि या कंपनीकडून ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यांमधून जी पाईपलाईन टाकण्यात आली याच्यावर अत्यंत बेधुंद कारभार झालेला आहे. मी अत्यंत वाईट शब्द सांगेन की त्यांनी धिंगाणा घातलेला आहे 2007 पासून. आणि ह्या विषयावर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये सतत आंदोलन होत आहे. त्या त्या काळापासून जे काही सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना त्याची चाळ बसली नाही आणि काही विषय सतत प्रलंबित राहिले. यांचा सगळ्यात मोठा विरोधाभास असा आहे की जेव्हा प्रकल्पासाठी जमिनी संपादित केल्या जातात तेव्हा एक तर ते विकत घेतल्या जातात पण याच्यामध्ये वापर हक्कासाठी जमिनी घेतल्या जातात. त्यामुळे 1961 जो कायदा याच्यासाठी लागू झाला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची गळचेप झाली आणि हे आमच्या लक्षात आलं पण असेल. त्यामुळे सन्माननीय राजसाहेबांनी जेव्हा हा विषय आमच्याकडे सोपवला तेव्हा मी प्रामुख्याने यात खोलवर जाऊन प्रथम अभ्यास केला आणि त्यानंतर याच्यामध्ये लक्षात आलेल्या गोष्टी इतक्या भयानक आणि भीतीदायक आहेत की शेतकऱ्यांच्या जमिनीवर अत्याचार नव्हे बलात्कार करण्यात आले. मी हे का गांभीर्यपूर्वक आणि जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो आहे कारण ज्या ज्या वेळेस मग तो समृद्धी प्रकल्प असेल की तुमचा वसई विरार कॉरिडॉर असेल, बुलेट असेल, या सगळ्या प्रकल्पांसाठी जमिनी विकत घेतल्या गेल्या. त्यावेळेस बाजारभावाने करोडो रुपये त्यांना देण्यात आले. परंतु या प्रकल्पामध्ये जमिनी वापर हक्कासाठी घेताना अत्यंत तुटपुंजा म्हणजे ज्याची काही नगण्य किंमत आहे अशा पद्धतीने कारण तोही मनमान म्हणजे मला वाटलं तर मी एकाला 20,000 दिले, मला वाटलं तर मी एकाला 50,000 दिले असा कुठलाही विधिनिषेध न बाळगता मोबदला दिला गेला. आणि त्याच वेळेस ही जमीन शेतकऱ्यांना अशी उलताप दिली गेली की ही जमीन तर तुमचीच आहे. पण गंमत अशी आहे की ज्या ठिकाणी आज 1 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक जमिनीचे भाव आहे त्या ठिकाणी जमीन जरी माझी असली तर मी जर विकायला गेलो तर त्याचे 25 लाख पण कोण देत नाही कारण त्या पोटात त्या जमिनीच्या पोटातून बाईक लाईन गेलेली. नाही विषय असा आहे की त्या काळामध्ये म्हणजे अगोदर ज्यावेळेस जिल्हाध्यक्षांची भेटी आली आमचेच जिल्हाध्यक्ष नाही तर अनेक पक्षांचे नेते सुद्धा जाऊन आले. यानंतर जेव्हा माझ्याकडे हा विषय आले तेव्हा त्याचा खूप खोलवर मी अभ्यास केला. त्याची कागदपत्र आज मी तुमच्या समोर ठेवली. मी तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांशी नव्हे महसूल मंत्र्यांशी झालेला पत्रव्यवहार देखील आज सुपूर्द करतोय. त्यातून तुमच्या लक्षात या प्रश्नाचं गांभीर्य म्हणजे कुठल्याही भागामध्ये खोदकाम झालं तर त्याची रॉयल्टी शासनाला भरली जाते. याच्यामध्ये रॉयल्टी तरी दिले गेले का या प्रश्नाचं उत्तर महसूल मंत्र्यांनी देखील अजून मला दिलेलं नाही. याविषयी सुद्धा मी पत्रव्यवहार केला आणि आमच्या शेतकऱ्यांना ज्या ज्या वेळेस मी विचारलं सगळ्यात मोठा एक अत्यंत भीषण विषय असा होता की त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना मारहाण करण्यात आली, पोलिसांचा वापर करण्यात आला. मी म्हणत नाही की पोलिसांनी पाशी अत्याचार केले पण पोलिसांचा वापर करण्यात आला. पोलिसांना हे दाखवण्यात आलं की हे शासकीय काम आहे परंतु हे रिलायन्सच्या खाजगी कंपनीचं काम होतं. एकीकडे रिलायन्सच्या सर्व सर्व मुकेश अंबानींच्या मुलांची लग्न होतात, 800 कोटी रुपये खर्च केले जातात. आम्हाला वाईट नाही वाटत, एक खूप मोठं एम्पायर आहे, त्यांनी कमवले खर्च करावेत, त्या कोणी किती खर्च, पण त्यावेळेस आमच्या मुला शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न जर यामुळे मोडली जात असतील तर त्यांचे संसार सुखाचे होतील का हा प्रश्न आम्हाला त्यासाठी. तुम्ही करा ना सगळं. सगळ्यात महत्वाचं मुकेश अंबानीने याची कल्पना आहे की हाच मोठा प्रश्न आहे आणि म्हणून यासाठी मुकेश अंबानींना देखील आम्ही भेटणार. त्यांच्या मुलीचं लग्न झाले, आता मुलाचं लग्न आहे. आम्हाला मधल्या काळात विचारावं लागेल की आम्ही नक्की आहेर कसले पाठवायचे. या शेतकऱ्यांच्या उद्या आत्महत्या झाल्या तर ते आहेर तुमच्या मुलांना चालणार आहेत का, त्यांचे शिवाशिप चालणार आहेत का. या जमिनीचा ज्या प्रकारे गैरप्रकार करून म्हणजे इथले जे अधिकारी होते रिलायन्स कंपनीचे यांनी हा सगळा गोंधळ घातलेला आहे. या गोंधळामध्ये जी कागदपत्र आमच्या हाती आली ती बघित आत्ताच्या घडीला तुमच्या माहितीसाठी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो. गेल्या 3 महिन्यापासून हे सगळे अधिकारी दडी मारून बसलेले. रायगडला पालकमंत्री रवींद्र चव्हाणांनी जिल्हाधिकाऱ्यांसह एक बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये पंचनामा करण्याचे आदेश दिले पण त्यानंतर परत सगळं गप्प. पालघरला तिकडे शासनाने ठरवलेली 60,000 रुपये प्रतिगुंटा ही रक्कम सुद्धा ते त्यांना शेतकऱ्यांना द्यायला तयार नाही. मग नेमकं शासन चालवतं कोण? रिलायन्स कंपनी चालवते की शेतकरी की शासन चालवत? आम्ही महसूल मंत्र्यांना विचारलं, महसूल मंत्र्यांचे PA आमच्या शेतकऱ्यांना धमकी देतात की तुमच्या लेटरवरचा इकडे पत्र आलं तर तुमची संस्थाच रद्द करण्यात येईल. कुठला अंदाधुंद कारभार आहे? या सगळ्याचा आम्ही आज तुमच्या समोर वापर करणार आहोत, पर्दाफाश करणार आहोत आणि त्यानंतर आज आम्ही जी जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या नेत्यांच्या समवेत त्याचबरोबर जे संपूर्ण आज शेतकरी इथे आलेले त्या शेतकऱ्यांच्या समोर जे निवेदन देणार आहोत यामध्ये आम्ही त्यांना 7 दिवसाची मुदत देतो. या 7 दिवसाच्या मुदतीमध्ये जर निर्णयात्मक कार्यवाही झाली नाही तर मात्र आतापर्यंत जी जी आंदोलनं झाली ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या सांगून झाल्या
तुम्हाला समजावून झाल्या, तुमच्या परवानग्या घेऊन झाल्या, यानंतर मात्र आमचे शेतकरी कुठलेही आंदोलन तुम्हाला सांगून करणार नाही. जे आणि जसं सुचेल तसे आंदोलन होतील. मग ती रिलायन्सचे मुकेश अंबानीच्या घरासमोर होतील, जिल्हाधिकाऱ्यांच्या दारासमोर होतील, या रिलायन्सचे जे प्रकल्पातले अधिकारी आहेत यांच्या घरादारासमोर होतील आणि कुठे होतील. वेळ लागली तर आमच्या शेतकऱ्यांचा निर्धार कायम आहे की तुमच्या आमच्या शेतातून गेलेली तुमची पाईपलाईन आम्ही उकळून टाकून घेऊ. एकतर आमचे पैसे द्या, नाहीतर आमच्या जमिनी परत करा आणि तुमची पाईपलाईन तुम्हाला परत द्या. हा शेवटचा निर्धार आज मात्र या बैठकीत आलेला. एक मिनट, अगर गलती होता है ओके उसका सुधारना है का? हाँ सुधारने का है ना, तो गवर्नमेंट को ही करेंगे ना रिक्वेस्ट का आप मैं क्या बोलता है, एक काम करो, तालुका निरीक्षक भूमि अभिलेख कीजिए ना, उसका मोजनी करने का 30 मीटर का. अगर आपको शक रहता है कि इनका ज्यादा जमीन जा कम जा रहा है और ज्यादा दे रहा ज्यादा है पैसा तो, मांग ये तालुका भूमि अभिलेख से मोजनी करो. और वो जो कैलकुलेट करेगा ना, आपका तो प्राइवेट है, वो कैलकुलेट करके बोलेगा तुम्हारा वो चाहिए ना, वो भी हो जाएगा. हाँ, वो उसके लिए वो काम नहीं रुकेगा, काम नहीं रुकेगा. पहले वो करो, पहले वो करो साहब. हाँ, उसके बाद वही आरजे दिए मैंने, मेरे पास आरजे सब दिखाता हूँ. वो इसका आपने जवाब नहीं दिया, वो जो 60 दिन का नोटिस देने का था ना, उत्तर दे दो क्या क्या है, तो मैंने वो जवाब दिया है, उसको पढ़ो और उसका उत्तर दे दो. अभी भी मैं लाता हूँ 2 मिनट. गव्हर्नमेंट ती मोजणी वगैरे सगळं होईल ना, काम कशाला एकदा निघून गेल्यानंतर ना उभे पडले काय आम्हाला पैसे द्या ना. आता तुमच्या प्रेशर आम्हाला आता तुम्ही लगेच बोलायचं नाही, किती दशा आहे तुमची ऐका बरोबर ना. बोलायचं म्हणजे तो काय बोलतो, शेतकरी आहे मेन, तुम्ही आहेत घेऊन आलो तुमच्या दारात पोलीस स्टेशनला. अर्ज तिघांना बोललो का ना, त्याला का बोललो, त्यासाठी बोललो, पोरगा कसं प्रेशराइज करायचं नाही हे आम्ही अर्ज घेऊन आलो ना, तुम्ही अर्ज नाही स्वीकारला नाही होणार साहेब. आज होऊन गेला, आम्ही आमची बोलताय योग्य बोलताय त्यांना पटतंय. तुम्हाला आम्ही तुमची कंप्लेंट घेऊन आलो तर आम्ही काय केलं, भुसडीचे आणि तुमचे चेक टायर आहेत ते घेत का नाही पोलीस स्टेशनची भाषा. त्याच्यामुळे आम्ही अर्ज वरच्या ऑफिसला दिला, तो वरच्या ऑफिसवर तुम्हाला मार्क करून तुमच्याकडे तुम्हाला तो न्याय मिळेल. ते आम्हाला प्रेमाने पैसे द्यावे. तुम्ही अक्वायर केलेली 30 गुंठे दाखवली, समजा तिथे 3 गुंठे निघाली, आम्ही 3 गुंठेच ऍक्सेप्ट करतो. जे निघाला ते जे निघाला ते सर 30 गुंठे असेल ना तर 30 गुंठेचे द्या, 1 गुंठा एक्स्ट्रा पण, 1 गुंठा पण एक्स्ट्रा. आणि दुसरी गोष्ट, बाकी काहीच नाही, एकाला तुम्ही एक पॉलिटिकल लीडर आहात, त्याचा वर्ग असतो म्हणून याला तुम्ही 5-5.5 लाख जमीन तुमची पॉलिटिकल लीडरचं शेतकऱ्यापेक्षा बघायला जास्त काय असेल ते तुमचं. म्हणून साहेब जर आमची जोडी असेल ना आणि एकाला 5-5.5 दिला असेल तर तो मला 5.5 द्या, एकाला 3च दिला असेल तर 3. जो रेट दिला ना तो सर्वांना आम्हाला मान्य आहे ना सर, असं विषय नाही ना सर. तुम्ही इतक्या दिवस काय केलं आपण, तर आपण मिटिंग घेतो असं करून हे फक्त लांबत आहे. इतक्या दिवसात हे कधीच जिंक झालं आणि प्रत्येक वेळी तुम्ही आमच्याकडे मिटिंग कुठे करता, पोलीस स्टेशनला. रिलायन्स ऑफिस म्हणजे पोलीस स्टेशन नाही साहेब. तुम्ही आम्हाला काल फोन केला, तुम्ही तुमच्या ऑफिसला बोलो. पोलीस बोला मिटिंग गलत बात आहे ना सर. आणि साहेब पोलीस स्टेशनला आम्हाला इतकं मानसिक इतकं टॉर्चर केलं जातं, आम्ही ते सांग करतो अतिशय नाविलाज झालेलं. आता आप जो कानून बोल रहे हैं उसी कानून बोल रहा है, वही कानून से.
उदंडा द्या साहेब, मी काय बोलतो आमचा उदंडा द्या आश्वासन देऊन आम्हाला खोटे काम करता, काल पण असंच आमच्या इथे आमचा हात टाकला तुम्ही, आश्वासन दिलं मीटिंग करता, मीटिंग घेतली पडदा पण इथे यायला होत नसते, आणणार असं मोबाईल कशाला बंद करा, मोबाईल बंद होणार तिकडचं गाडी टाकायचं मोबाईल घेतोय ओ
बस गिरे आपली गाडी आहे, आपल्या गाडी आपल्या काय म्हणतात चला नाही आले आम्ही जागेवले तिथे हा जागेवले तर टाका आणि घेऊन जा होऊन जाऊ दे, वन टाइम करू पण एकदाच काम करू काम बंद ठेवलाय माझ्या जेसीबी कशाला आणलाय जबरदस्ती हा तुम्ही बोलता काम बंद ठेवलाय माझ्या जेसीबी कशाला आणलाय पोकलाईन घेऊन आलाय ना काम बंद ठेवलाय तुम्ही नाही मग तुम्ही जाय तू हलू हलू आवत नाही काम ठीक नाही
भाषण मारले आपले जाय उतरा 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 साईडला आलं त्याचा काय संबंध नाही.